महाराष्ट्र राज्यात सर्वत्रच वाळू तस्करांनी उच्छाद मांडलाय वाळू उपसा करण्याचा परवाना असो अथवा नसो वाळू तस्करी करणारे स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वेळप्रसंगी संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी संधान साधून आपला कार्यभाग पूर्ण करतात दौंड तालुक्याच्या भीमा नदी पात्रातून आलेगाव पागा नानवीज या परिसरातून अवैध वाळू उपसा प्रचंड प्रमाणात रात्रंदिवस सुरू आहे या परिसरातील वाळूचे लिलाव झाले नसतानाही संबंधित मंडळी राजूरसपणे बोट बोकलॅन आणि जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत आहेत या वाळूमाफियांवर महसूलच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा धाक दिसत नाही महसूल अधिकाऱ्यांशी लागेबांधे ठेवून त्यांनाच विकत घेतले की काय अशी ग्रामस्थांमधून जोरदार चर्चा सुरू आहे वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास दौंड